आतापर्यंत आपण आपल्या आकार ओळख या घटकात दोन आकारांची ओळख करून घेतली. तर आपण कोणकोणत्या आकारांची ओळख घेतली आठवा बरं. तर आपण सर्वप्रथम चौकोन या आकाराची ओळख करून घेतली, त्यानंतर त्रिकोन या आकाराची ओळख करून घेतली. आता आपल्याला पुढील अजून एक आकाराची ओळख करून घ्यायची आहे. तर तो आकार आपण अभ्यासण्यापूर्वी मी तुम्हाला काही वस्तू दाखवणार आहे, त्या वस्तूंचं नीट निरीक्षण करा बरं. बघा हे काय दिसत आहे, काय आहे? हे आहे 5 रुपयाचं नाणं. काय आहे? 5 रुपयाचं नाणं. त्यानंतर मी तुम्हाला अजून एक वस्तू दाखवतो, बघा काय आहे. हा आहे चेंडू. काय आहे? बॉल. बरोबर. त्यानंतर मी तुम्हाला अजून पुढची वस्तू दाखवतो, बघा ही काय आहे. ही आहे तुम्ही घालतात किंवा आपली ताई घालते हातात ती बांगडी. त्यानंतर बघा तुम्ही लग्नात जातात त्यावेळेस या वाटीमध्ये भाजी घेतात, बरोबर. तर मग या वाटी जी भाजी घेतात तर या वस्तूला म्हणतात वाटी, भाजीची वाटी. त्यानंतर अजून एक पुढची वस्तू पहा, काय आहे हे? हे आहे डब्याचं झाकण. बरोबर. त्यानंतर अजून पुढची वस्तू बघा, बघा काय आहे. हे आपण आपल्या ग्लासावर म्हणजे पेल्यावर किंवा कपावर झाकतो ते झाकण. बरोबर. अशा प्रकारे तुम्ही या वस्तूंचं निरीक्षण केलं तर तुम्हाला यात देखील आढळून आलं की या सगळ्या वस्तू एकाच आकाराच्या आहेत. तर तो आकार म्हणजे वर्तुळ किंवा गोल, त्याला आपण वर्तुळ किंवा गोल म्हणतो. तर याच गोल आकाराचा आपल्याला अजून अधिकचा अभ्यास करण्यासाठी पुढे तुम्हाला मी अजून काही वस्तू दाखवणार आहे, त्यांचं नीट निरीक्षण करा. चला बघूया. बघा मित्रांनो, तुम्हाला समोर काही वस्तू आणि काही पदार्थ दिसत आहेत. तर बघा त्यात सर्वप्रथम आपल्याला काय दिसत आहे, तर आपल्याला एक गाडीचं चाक दिसत आहे. त्यानंतर आपल्याला पुढे काय दिसत आहे, तर पुढे आहे संत्री. हे एक फळ आहे, तुम्ही खाल्लेलं आहे. त्यानंतर आपल्याला पुढे एका डिशमध्ये पोळ्या दिसत आहेत. त्यानंतर आपल्याला पुढे पुऱ्या देखील दिसत आहेत, तुम्ही भाजी आणि पुरी खाल्ली देखील असेल. त्यानंतर आपल्याला पुढे शेवटी एक डबा दिसत आहे. हे डबे तुम्ही शाळेत खाऊ घेऊन जाण्यासाठी वापरत असतात. अशा प्रकारे आपण काही वस्तू, फळ आणि काही पदार्थ पाहिले. तर या सर्वांचा आकार जर आपण पाहिला तर यांचा आकार आपल्याला वर्तुळाकार दिसतो आहे, यांचा आकार आपल्याला गोलाकार दिसत आहे. अशा प्रकारे आपण हा वर्तुळ किंवा यालाच गोल आकार असं म्हणत असतो. तर बघा मित्रांनो, आपण आज तिसऱ्या क्रमांकाचा आकार शिकलो, गोल म्हणजेच वर्तुळ. पुन्हा एकदा लक्षात घ्या, आज आपण वर्तुळ म्हणजेच गोल हा आकार अभ्यासला. आलं का तुमच्या लक्षात वर्तुळ म्हणजेच गोल हा आकार कसा असतो ते?